नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे मासे मेंगले चॅनलवर। आज आपण बघणार आहे ब्रिज कोर्स स्टँडर्ड 7 डे 3 सब्जेक्ट जनरल सायन्स। तर आज आपण बघणार आहे बघा इयत्ता 7 त्याच्यामधील सेतु अभ्यासक्रम, सब्जेक्ट आहे जनरल सायन्स आणि डे 3 आज आपण बघणार आहोत। तर बघा त्याच्यामध्ये कृतीपत्रिका 3 म्हणजे ॲक्टिव्हिटी 3 त्याच्यामधील हा एक्सरसाइज आहे। त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे सर्कल ऑड वन। तर बघा आपल्याला दिलेल्या शब्दांमध्ये एक आहे बघा ऑड शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। ऑड वन म्हणजे वेगळा शब्द ओळखा। तर बघा त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन ए बनियन ट्री मैंगो रोज टर्मिंट। तर याच्यामध्ये बघा वेगळा शब्द काय येणार आहे रोज। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा बी कॅरट रॅडिश बीट कोकोनट। तर बघा याच्यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे कोकोनट म्हणजेच नारळ। तर का तर कॅरट म्हणजेच गाजर, रॅडिश आणि बीट हे जे आहेत ते जमिनीखाली वाढतात, कोकोनट जे आहे ते जमिनीच्या वर वाढते। दुसरा प्रश्न आहे बघा राईट द नेम्स ऑफ डिफरंट प्लांट्स हॅविंग कंपाऊंड लिव्स इन युअर एरिया। तर बघा आपल्याला काय लिहायचं आहे वेगवेगळ्या झाडांच्या नावे लिहायची आहेत, अशी झाडे ज्यांना कंपाऊंड लिव्स आहेत म्हणजे संयुक्त पाने आहेत इन युअर एरिया म्हणजे तुमच्या एरियामध्ये आढळणारे। तर यामध्ये तुम्ही तुमच्या मनानेही उत्तरे लिहू शकता। बघा मी सांगितलेलं आहे याच्यामध्ये द प्लांट्स हॅविंग कंपाऊंड लिव्स आर नीम रोज एटसेट्रा। तर तुम्हाला अजूनही काही झाडे पाहायला मिळत असतील ज्याच्यामध्ये कंपाऊंड लिव्स आहेत तर तुम्ही ती इथे लिहू शकता। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 3 देअर आर स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर इन ककुंबर वाईन व्हॉट इज इट्स यूज। तर बघा ककुंबर वाईन ही काय आहे एक वेली आहे तर ती स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते। तर हे जे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे त्याचा त्याला उपयोग काय आहे व्हॉट इज इट्स यूज। तर बघा स्प्रिंग लाईक त्याचा आपण आन्सर लिहितोय स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर इन ककुंबर इज टू सपोर्ट अप नियर बाय द अदर ऑब्जेक्ट ऑर प्लांट। तर बघा स्प्रिंग लाईक जो स्ट्रक्चर आहे ककुंबर वाईनचा त्याचा कशासाठी वापर केला जातो सपोर्टसाठी अप नियर बाय द अदर ऑब्जेक्ट ऑर प्लांट। ते काय करतं बघा दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टवर किंवा प्लांटवर सपोर्ट घेण्यासाठी स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 4 राईट डिफरंट युजेस ऑफ प्लांट्स यू नो। तर तुम्हाला माहीत असलेले झाडांचे प्लांट्सचे उपयोग लिहा वेगवेगळे उपयोग। तर बघा आपल्याला प्लांट काय करतात प्लांट गिव ऑक्सिजन। इम्पॉर्टंट काय आहे बघा ऑक्सिजन विच इज इम्पॉर्टंट फॉर द रेस्पिरेशन। आपल्याला जो श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो तो कोण देतं आपल्याला प्लांट देतं। अजून काय करतं प्लांट बघा आपल्याला प्लांटपासून फूड मिळतं तसेच प्लांटपासून जे वूड मिळतं त्याचा उपयोग कशासाठी करतात फर्निचर्स फॉर मेकिंग फर्निचर्स टेबल्स असे वेगवेगळे प्लांट्सचे युजेस आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ड्रॉ द पिक्चर्स ऑफ प्लांट अँड नेम इट्स पार्ट सच ॲज लीफ फ्लावर ट्रंक रूट। तर तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन 5 प्लांटचं पिक्चर काढायचे आहे आणि काय करायचं आहे बघा त्याचे वेगवेगळे त्याला नावे द्यायचे आहेत। त्या प्लांटचे पार्ट कोणते कोणते आहेत तर लीव्स फ्लावर ट्रंक रूट हे जे पार्ट आहेत त्याची नावे त्याला द्यायचे आहेत। तर बघा याची जी फिगर आहे ती तुमच्या 6 पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल। तर ती काय करायची आहे तुम्हाला ड्रॉ करायची आहे। तर बघा अशा प्रकारे आज आपण बघितलं ब्रिज कोर्स स्टँडर्ड 7 डे 3 जनरल सायन्सचा काय बघितला एक्सरसाइज बघितला। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत।